विश्राम सिग्नलिंग ज्या चौकात स्वयंचलित सिग्नल नसतात किंवा तांत्रिक कारणामुळे ते बंद असतात त्या ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस मॅन्युअल सिग्नलचा उपयोग करून वाहतूक सुरळीत करतात. सिग्नलचे प्रकार एकूण 9 आहेत. त्यापैकी 1 ते 6 वाहतूक थांबविण्यासाठी व 7 ते 9 थांबवलेली वाहतूक सुरू करण्यासाठी केला जातो. सिग्नल के लिए तैयार. सिग्नल नंबर 1. या सिग्नलचा उपयोग पाठीमागून येणाऱ्या वाहनास थांबविण्यासाठी केला जातो. सिग्नल नंबर 2. या सिग्नलचा उपयोग समोरून येणाऱ्या वाहनास थांबविण्यासाठी केला जातो. सिग्नल नंबर 3. आपल्या पाठीमागून येणारी वाहने व समोरून येणारी वाहने म्हणजे दोन्ही दिशेने येणारी वाहने एकाच वेळी थांबविण्याकरिता या सिग्नलचा उपयोग केला जातो. सिग्नल नंबर 4. या सिग्नलचा उपयोग डावीकडून येणाऱ्या व उजवीकडे वळू इच्छिणाऱ्या वाहनास थांबविण्यासाठी केला जातो. सिग्नल नंबर 4. या सिग्नलचा उपयोग आपल्या डावीकडून येऊन उजवीकडे वळू इच्छिणाऱ्या वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी केला जातो. सिग्नल नंबर 5. या सिग्नलचा उपयोग डावीकडून येणाऱ्या वाहनांना थांबवणे व उजवीकडे वळणाऱ्या वाहनांना जाऊ देण्यासाठी केला जातो. सिग्नल नंबर 6. सिग्नल नंबर 6 चा उपयोग चारही बाजूंची वाहतूक थांबवून पादचाऱ्यांना रस्ता मोकळा करून दिला जातो. सिग्नल नंबर 7. एक नंबर सिग्नलने थांबविलेली वाहतूक सिग्नल नंबर 7 ने सोडली जाते. म्हणजेच डावीकडून येणाऱ्या वाहनांना येऊ देण्यासाठी या सिग्नलचा वापर केला जातो. सिग्नल नंबर 8. सिग्नल नंबर 2 ने थांबविलेली वाहतूक सिग्नल नंबर 8 ने सोडवली जाते. म्हणजेच उजवीकडून येणाऱ्या वाहनांना येऊ देण्यासाठी याचा उपयोग होतो. सिग्नल नंबर 9. मोठ्या रस्त्यावरून लहान रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना रस्ता खुला करून देण्यासाठी याचा वापर होतो. या सिग्नलचा उपयोग टी जंक्शनला होतो. देश का सिपाही हूँ बोलो मेरे संग. जय हिंद जय हिंद जय हिंद.